नमस्कार सर्वांना आज पाच सप्टेंबर शिक्षक दिवस या शुभ दिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक <clears throat> वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आदर्श शिक्षक पुरस्कार याच्या जे सिलेक्शन होते मागच्या काही दिवसापासून त्याची कारवाई सुरू होती आणि जिल्हा सरोवर जिल्हा निवड समितीमार्फत आदर्श शिक्षकांची जे प्राप्त अर्ज आहे त्याच्या छाननी आणि मुलाखत नंतर त्याच्या शॉर्टलिस्ट केलेली यादी आहे आपण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्यानंतर विभाग विभागीय आयुक्त कार्यालयांनी त्या यादी अंतिम करून आम्हाला यादी त्यांनी कळवल्या आहे आता जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस ज्या शिक्षकांनी आदर्श शिक्षक, शिक्षक पुरस्कारची ज्यांच्या निवड झालेली आहे त्यांच्या नावं मी वाचून दाखवतो मंडणगड तालुक्यामध्ये श्री अहमद हासन मिया नाडकर पदवीधर शिक्षक यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे दापोली तालुक्यामध्ये श्री महेश पांडुरंग गेमणेकर यांना पदवीधर शिक्षक शिक्षक पुरस्कार बक्षीस मिळाली आहे खेड तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री संतोष बाळकृष्ण बर्वे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री मौला गुलाब नदाफ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे गुहागर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री राहुल साधू आमटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री खारबारी लहानू वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे रत्नागिरी तालुक्यामध्ये उपशिक्षक श्री माधव विश्वनाथ अंकलगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे लांजा तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री उमेश केशव केसरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाली आहे तसेच राजापूर तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्री सुहास पांडुरंग दोरगुडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहे याच्याबरोबरच एक विशेष पुरस्कार आपण जाहीर केलेली आहे ते आहे चिपळूण तालुक्यामध्ये पदवीधर शिक्षक श्रीमती कुंदा मुलू मोरे यांना विशेष पुरस्कार म्हणून आपण जाहीर केलेली आहे सो so, एकूण आपल्याकडे पंचवीस अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले होते त्या पंचवीस अर्जापैकी आपण नऊ आणि एक विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार एकूण दहा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी आपण जाहीर केलेली आहे आणि या, या आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी जे निकष होती ते आहे त्यांच्या शिक्षकांचे गोपनीय अहवाल शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांनी जे केलेले मार्गदर्शन शैक्षणिक संशोधन लेखन व्याख्यान मध्ये केलेले कार्यवाही साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रिकरण तसे शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षामध्ये मार्गदर्शन शालेय कामाबाबत वरिष्ठांशी अभिप्राय शासनाच्या विविध योजनातील पुस्तकपेढी उपस्थित भत्ता अल्प अल्पबचत कुटुंबकल्याणमध्ये केलेले काम तसेच शैक्षणिक उठावसाठी त्यांनी केलेले प्रयत्न ग्रामीण भागातील सेवाकार्य आपत्तीच्या मध्ये केलेले कारवाई या सगळे निकष आपण धरून शिक्षकांना निवड केलेली आहे आणि मला आज आनंद होते की सप्टेंबर पाच शिक्षक दिवसाच्या निमित्ताने आपण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करू शकलो शिक्षण या साठी शिक्षण विभागाचे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना तसेच उपशिक्षणाधिकारी प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी केंद्र विस्ताराधिकारी केंद प्रमुख त्यांनी मागच्या काही दिवसापासून याच्या ज्या छाननीमध्ये आम्हाला मदत केलेली आहे त्यांना पण मी अभिनंदन देऊ इच्छितो आणि या बक्षीस जिंकलेले सर्व आदर्श शिक्षकांना मनापासून मी अभिनंदन देऊ इच्छितो धन्यवाद